समाजातील सर्व विवाह सूचक मुला मुलींकरिता महाराष्ट्र वधूवर सूचक केंद्र शाखा सांगली व श्री साई मंगल कार्यालय हिंगणगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठा वधूवर मेळावा दिनांक 1 मे 2022 रोजी वेळ सकाळी 9 ते 2 पर्यंत। संपर्क 92 84 38 18 13 आणि 99 21 64 18 89। सौजन्य श्री साई मंगल कार्यालय हिंगणगाव खुर्द। स्थळ कडेपूर वांगी रोड श्री साई मंगल कार्यालय हिंगणगाव खुर्द। आताच डाउनलोड करा आमचे फ्री ॲप गुगल प्ले स्टोअर वरून महाराष्ट्र मॅट्री। आपलं महाराष्ट्र सोडून सगळ्या देशाचं कौतुक करायला दौरे वेगवेगळ्या राज्यात करतीलच ते इथून पुढे, जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असेल, तर मग त्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या राज्यांचं कौतुक केल्याशिवाय दुसरा पर्याय काय? मिळालेली हो, कोणी कुठं सभा करायची याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नसणं योग्य आहे। आमचं सरकार सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पूर्णपणे जोपर्यंत वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण कोणी करत नाही तोपर्यंत व्यक्त होण्यासाठी कुणाला बंदी करण्याची आवश्यकता नाही। सर, आज मनसेने जो आहे तो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केलेला, चित्रपटाचं नावच भूमी असं आहे आणि कुठेतरी एक मेसेज या पुरवण्याच्या देऊ इच्छितात की भूम्यांमध्ये किती त्रास होतो। ठीक आहे ना, तो सिनेमा आहे तर काय ते बघून मग त्याच्यावर भाष्य करणे योग्य। सर, पण आपण काल बघितलं असेल युपीमध्ये ज्या पद्धतीने योगी सरकारने भुंगे उतरवले त्यावरनं ज्या पद्धतीची टीका टिप्पणी चालू आहे की महाराष्ट्रात असा योगी नाही अशी टिप्पणी राज ठाकरेंनी केली, अमृता फडणवीस यांनी देखील केली, महाराष्ट्रात कोणी योगी नाही की जे अशा पद्धतीने प्रार्थना स्थळावरील भुंगे खाली उतरवले। त्यांनी कोणत्या कारणानं भुंगे उतरवले खाली काय कारण सांगितले? सर्व उत्तर प्रदेश मध्ये ठीक आहे बघू काय, त्यांनी एखादी गोष्ट केली की लगेच आपण केलीच पाहिजे असं बंधन नाही आहे। सत्तेचे भोगी आहेत ठीक आहे, असं आता शब्दांच्या कोट्या करणं हे विरोधी पक्षात राहिल्यावर करावंच लागतं, त्यामुळे त्यांचं ते काम करत आहेत। सर, मागे एकदा सर पंतप्रधानांनी सभागृहात म्हटलं होतं की कोरोना जे आहे ते महाराष्ट्रामुळे वाढलं आहे, आता त्यांनी यावेळेस कोरोनावर बैठक बोलवली आणि जे वॅट आहे त्यामुळे डिझेल पेट्रोल वाढले आहे, महागाई जे मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे। महागाई भारतात प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशातही श्रीलंकेतही बघितले काय परिस्थिती, पाकिस्तानची परिस्थिती, त्यामुळे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे हा राज्यांवर जबाबदारी टाकून। खरी महागाईचं मूळ हे केंद्रात आहे हे आपल्याला विसरता येणार नाही। भाजप तुम्हाला टार्गेट करते आणि म्हणते की सत्तेचा प्रस्ताव होता त्यांच्याबरोबर, पण तुम्ही शिवसेनेबरोबर जाऊ इच्छित नव्हता 2017 साली आणि तुम्ही एनसीपीने त्यावेळी बॅकआउट केलेलं, सांगितलं की आमच्या विचारधारा वेगळ्या। अशी कधी चर्चा झालेली माझ्या तरी, मी तर 4 वर्ष अध्यक्ष आहे, माझ्या तरी कानावर नाही, पक्षाच्या अंतर्गत अशी कधी चर्चा आमच्यातही कधी झालेली नाही। त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की तेव्हा शिवसेना होती भाजपाबरोबर म्हणून तुम्ही विरोध केला भाजपाबरोबर? नाही, शिवसेना होती म्हणून आम्ही विरोध करण्याचा प्रश्न, म्हणजे चर्चाच झाली नसेल तर विरोध करण्याचा प्रश्न नाही। आम्ही काँग्रेसबरोबर आमची त्यावेळी आघाडी होती आणि आमची आघाडी विधानसभेत आम्ही विरोधी पक्षाचं काम करत होतो, त्यामुळं आमच्याशी चर्चा भाजपला तेव्हा करायची गरज का वाटली? हा उलटा प्रश्न आहे ना, आमच्याशी तेव्हा चर्चा भाजपने का केली? समजा ते म्हणतायत हे खरं असेल, ह्याच्यात जर तथ्य असेल तर मग आमच्याशी चर्चा का केली आणि मग त्यातनं शिवसेनेला बाजूला करा म्हणून आम्ही म्हणत असू? तर ते ह्या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत,
मग तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीच्या बरोबर चर्चा का सुरू केली? हा हा त्यांना प्रश्न आपण माझ्या वतीने जाऊन विचारा. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या दरम्यान शरदराव साहेब जे आहेत ते पंतप्रधानांना भेटले होते, त्यावेळेस ही चर्चा झाली होती. सगळे निर्मला सीतारामनही त्यांनी सभागृहात बोलवलं होतं आणि पंतप्रधानांनी सांगितलं होतं की याबाबत चर्चा करा. निर्मला सीतारामन हे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा करायला त्यांना जबाबदारी देतील. फंड बाबत जे होतं ना की आम्ही तुम्हाला एवढा फंड देणार, तुम्ही आमच्या सोबत या आणि आम्ही खूप मदत करू अशा स्वरूपात त्या ठिकाणी असे कधीही केंद्र सरकार एखाद्या राज्याला आउट ऑफ वे जाऊन फारशी मदत करू शकत नाही. योजना असतात, योजनेवर हुकूम पैसे येत असतात. असे एकाच राज्याला एवढे पैसे देणं हे जी घोषणा मोदी साहेब जाऊन वेगळ्या राज्यात करतात ना, बंगालमध्ये त्यांनी सांगितलं 3 लाख करोड का पॅकेज देंगे का, बिहारमध्ये कुठं काय देऊ शकत नाही. हे शेवटी असं आहे की देशाचे पंतप्रधानच म्हणतात म्हटल्यावर माणसं गप्प बसून ऐकत असतात, बाकी त्याला फार त्याच्यापेक्षा जास्त हे नाही. सर, महाराष्ट्रामध्ये महिला राष्ट्रवादी अध्यक्षपदाचं पद रिकामं आहे, आज याबाबत चर्चा चालू, कधी पण येणार अपेक्षित? पद रिकामं नाही, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आमच्याकडे. आम्ही सगळ्या महिलांशी कन्सल्टेशन करून योग्य तो पुढचा निर्णय घेऊ. भाजप आणि मनसेची युतीची चर्चा आहे आणि त्याला संघाने हिरवा कंदील दिलेला आहे अशा प्रकारची. भाजप आणि संघाने देखील हिरवा कंदील दिलेला आहे. अहो, संघाला विचारायला का सारखं वादात आणताय? संघ कधी काही अशा गोष्टी करत नाही, ती नॉन पॉलिटिकल हे आहे. आता हेच सगळे जाऊन त्यांना सतत विचारत असतात आम्ही काय करू पुढे म्हणून, त्यामुळे संघाला सतत विवादात्मक व्यवस्थेत आणण्याची जबाबदारी ही भाजपचीच आहे असं मला वाटतं. आणि काही असेल तर ते संघावर टाकायचं. मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती केली तर मुंबईमध्ये नॉन काय हिंदी भाषिक लोक ही मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे, त्यामुळे ते आता संघाने केलं म्हणून आम्ही हे करतोय असं काहीतरी स्टोरी तयार व्हायला लागलेली दिसते. सर, पण ही पण चर्चा आहे की राज ठाकरे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार, योगींना भेटणार आणि त्यानंतर ही युतीची घोषणा होणार आणि तिथं शक्ती प्रदर्शन करणार आहे ते युपीमध्ये. युपीचं कौतुक करू शकतील ना, एकदा गुजरातचं कौतुक करून झालं, आता युपीचं कौतुक करतील ते काय. आपलं महाराष्ट्र सोडून सगळ्या देशाचं कौतुक करायला दौरे वेगवेगळ्या राज्यात करतीलच ते इथून पुढे. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असेल, तर मग त्यांना दुसऱ्या राज्यात जाऊन दुसऱ्या राज्यांचं कौतुक केल्याशिवाय दुसरा पर्याय काय? आता काय नेहमीची बातमी काही बातमी होऊ शकत नाही आता. इट इज नॉट अ न्यूज, इट इज अ फॉर महाराष्ट्र इट इज अ डे टू डे अफेअर. त्याला काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 तारखेला विनयदिप्लोमसी केली आहे आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे, परंतु जे विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आहेत ठाकरे झाले, ममता बॅनर्जी, या सर्वांनी त्यांचा बहिष्कार टाकला हे योग्य वाटतं का आपल्याला की नाही? मला माहित नाही की जेवण कोणत्या कारणासाठी बोलवलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य मला करता येणार नाही. बहिष्कार घातलेला आहे तो कोणत्या कारणासाठी ती मला माहित नाही, तुम्ही सांगताय तीच मला माहिती आहे.